आमच्यासोबत आलेला एकही पराभूत होणार नाही आणि झालो तर राजकारण सोडून शेती करायला जाईन हे वाक्य होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दोन हजार बावीस मध्ये सत्तेत आल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या आभाराच्या भाषणात त्यांनी हे आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर लोकसभेची आताही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे अनेकांच्या नजरा या एकनाथ शिंदे काय करणार याकडे लागल्या होत्या पण शिंदेंनी पहिल्याच निवडणुकीत भाजपसमोर अक्षरशः लोटांगण घातल्याचं दिसून येते नवीन जागा मिळवणं लांबच पण ज्या तेरा जागा आहेत त्या कायम ठेवतानाही शिंदेना धडपड करावी लागली तीन खासदार पराभूत होण्यापूर्वीच निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेत मुलाची मुलाचीही उमेदवारी अद्याप त्यांना घोषित करता आलेली नाहीये तर इतर खासदारांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवारे एकूणच हे चित्र आणि शिंदेची ही हतबलता आता विधानसभेला जे आमदार सोबत आले आहेत त्यांना आणि जे शिवसेनेकडून तयारी करतायत त्यांना धोक्याची घंटा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात सगळ्यात आधी पाहूयात एकनाथ शिंदे हे भाजपसमोर हतबल कसे झाले या ते यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जागा मिळवताना करावी लागणारी कसरत पूर्वी शिवसेना ज्या तेवीस जागा लढवत होती त्या सर्व जागा शिंदेना मिळणार नाहीत हे स्पष्ट होतं पण जे तेरा खासदार सोबत आले आहेत आणि ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जास्तीत अशा किमान पंधरा तरी जागा मिळाव्यात अशी शिंदेची अपेक्षा होती पण शिंदेंना या जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली भाजपने शिंदे बारापेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे त्यामुळे ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच लढवणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सोबत आलेल्या खासदारांच्या जागा ठेवण्यासाठीची धडपड सुरुवातीला शिंदे खासदार असणाऱ्या नाशिक यवतमाळ वाशिम हिंगोली आणि कल्याण अशा जागांवर भाजपने दावा ठोकला होता यातील हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या जागा शिंदेनी मिळवल्या पण नाशिक आणि कल्याणची जागा मिळवण्यासाठी त्यांची अजूनही धडपड सुरू आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्याची जागा भाजपला हवी आहे आणि त्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा देण्याचं जवळपास आता निश्चित झाले आणि इथून छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत यातूनच ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजपचा आग्रह होता वास्तविकपणे ही जागा शिवसेनेकडे असताना ती भाजपने राष्ट्रवादीला देण्याची तयारी केली आणि याचा सुगावा लागताच नाशिकचे हेमंत गोडसे हे थेट शिंदेच्या घरी धडकले सोबत नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही घेतले जागा सोडू नये म्हणून हेमंत गोडसेंनी शिंदेच्या निवासस्थानी ठेया दिला त्यानंतरही त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी शिंदेची भेट घेतली पण अद्यापही गोडसे हे बेटिंगवरच आहेत कल्याणच्या जागेबाबतही भाजपने शिंदेवर दबाव टाकला असल्याचं बोललं जाते आणि त्यातही कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एकच जागा मागा अशी अट भाजपने टाकल्याचं सांगितलं जाते यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे उमेदवारांच्या निवडीमध्ये सुद्धा भाजपची होणारी ढवळाढवळ धौल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच देशभरातील उमेदवारांची अत्यंत काळजीपूर्वक निवड केली आहे शिवाय अबकी बार चारसो पारचा नारा देत मित्रपक्षांचे उमेदवार निवडण्यातही लक्ष द्यायला सुरुवात केली यातूनच भाजपने वेगवेगळ्या सर्वे आणि कामांचा हवाला देत रामटेकमधून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे आणि यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी राजू पारवे आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारीही बदलण्यात आली याच कारणांमुळे कल्याण मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा झाली नसल्याचं बोललं जाते त्यामुळे आता शिंदेची हीच हतबलता विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण महाराष्ट्रात लोकसभा झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि त्याही वेळी भाजपकडून शिंदेना सन्मानजनक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे गतवेळी एका कार्यक्रमात बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने दोनशे चाळीस जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला फक्त अठ्ठेचाळीसच जागा येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच असं काही झालेलं नाही असं सांगत बावनकुळे यांनी सावरा सावर केली आणि या संबंधित असणारा व्हिडिओ सुद्धा डिलीट केला मात्र लोकसभेच्या चित्रानंतर अनेक आमदारांना ही गोष्ट आता खरी वाटू लागली आहे विधानसभेलाही भाजप असाच प्रत्येक जागेवर दावा सांगेल का सर्वे आणि अहवाल पुढे करत आपली उमेदवारी कापेल का याशिवाय आपल्या उमेदवारी वेळीही भाजप असाच हस्तक्षेप करेल का असे अनेक प्रश्न शिंदेंच्या बऱ्याच आमदारांना आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांना पडू लागलेत त्यामुळे शिंदेंची आत्ताची हतबलता विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे हे मात्र नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करू नक्की सांगा तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी